दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही, त्याचबरोबर दिलेल्या संख्येचा पाया किती आहे हे अगदी सेकंदामध्ये ओळखायचं कसं, याची महत्त्वाची ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर पाहूया मग ट्रिक लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कसं ओळखायचं, त्याचबरोबर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येचा पाया आणि उदाहरणे. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं त्रिकोणी संख्या म्हणजे काय यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही सर्च करा त्रिकोणी संख्या म्हणजे काय, याच नावाने व्हिडिओ सर्च करा त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तुम्हाला आपल्या चॅनलवर स्पेशल व्हिडिओ भेटेल. त्याचबरोबर 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या जर विचार केला तर 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 77, 78 आणि 91 या एकूण 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत. त्याचबरोबर त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय, तर पहा या ठिकाणी जर एखादी त्रिकोणी संख्या घेतली आपण 28, तर ही 28 कोणत्या दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या निम्मी आहे. तर त्यासाठी आपण एक काम करू शकतो, 28 ची दुप्पट करा ती येते 56, आणि 56 कोणाचा गुणाकार आहे तर तो आहे 7 गुणिले 8. तर यामधील जी लहान संख्या आहे याला पाया म्हणतात, म्हणजे 28 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 7. 28 या त्रिकोणी संख्येचा पाया 7. यानंतर आपण पाहूया की त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे पहा 36, तर त्या स्टेप समजून घ्या. दिलेली संख्या आहे 36, तर ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखत असताना पहिल्या स्टेपमध्ये संख्येची दुप्पट करा. संख्येची दुप्पट, तर या ठिकाणी 36 गुणिले 2 उत्तर येईल 72. 72 आल्यानंतर जी दुप्पट आलेली आहे याच्यापेक्षा 72 पेक्षा लहान वर्ग संख्या शोधा. लहान वर्ग संख्या, आणि हे सर्व सेकंदामध्ये तुम्ही करू शकता. लहान वर्ग संख्या, तर 72 पेक्षा लहान वर्ग संख्या आहे 64. या 64 वर्गमूळ काढा आणि हे वर्गमूळ येईल 8. तर वर्गमूळ 8 आल्यानंतर 8 आणि 8 च्या पुढचा अंक 9 यांचा गुणाकार जर केला तर तो येतो 72. हा जर गुणाकार मॅच झाला, हा गुणाकार जर मॅच झाला तर ही त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे 36 ही त्रिकोणी संख्या आहे. आणि या 36 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 8. पाया किती आहे 8. तर त्रिकोणी संख्या ओळखायची कशी, आणखी संख्या चेक करूयात आपण. समजा 50 संख्या आहे. आता पहा 50 पहिल्या कंडिशननुसार संख्यांची दुप्पट, संख्येची दुप्पट म्हणजे 50 गुणिले 2 गुणाकार येईल 100. 100 पेक्षा लहान वर्ग संख्या, 100 पेक्षा लहान वर्ग संख्या. तर या ठिकाणी लहान वर्ग संख्या किंवा आपण 100 कोणतंही गृहित धरा, तर 81 आहे लहान संख्या. 81 जर वर्गमूळ काढलं तर ते येतं 9, आणि हे 9 गुणिले 9 च्या पुढची संख्या 10 बरोबर 90. हे दोन्ही सारखं येत नाही, दिस इज नॉट मॅच, हे मॅच होत नाही. आणि जर हे होत नसेल तर 50 ही त्रिकोणी संख्या नाही, 50 ही त्रिकोणी संख्या नाही. आता तुम्ही विचार करत असाल की इतका वेळ कसा आपल्याला पुरेल, तर अगदी तोंडी तुम्ही दुप्पट करू शकतात. दुप्पट केल्यानंतर लहान वर्ग संख्या लगेच कळते, त्याचं वर्गमूळ काढता येतं,
आणि त्याच्या पुढच्या संख्येनं गुणायचं एवढं येते का चेक करायचं. फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढची संख्या. पुढची संख्या आहे 150. तर 150 ची दुप्पट करा, उत्तर येईल 300. 300 पेक्षा लहान वर्ग संख्या 289. 289 चं वर्गमूळ काढा, ते येईल 17. आणि 17 आणि पुढची संख्या असेल 18. तर 17 आणि 18 जर गुणाकार केला तर पहा 18 पंचे 90, 18 सख 108 आणि 18 सत्ते 126 ला 6 हच्चे 12, 18 1 12, 18 आणि हे 30 म्हणजे उत्तर येईल 306. हे दोन्ही सेम नाही म्हणून 150 ही त्रिकोणी संख्या नाही. यानंतर पुढची संख्या चेक करूयात आपण. नेक्स्ट नंबर आहे 120. तर पहा 120 किती वेळ लागतो, अगदी 120 ची दुप्पट करा, 240. 240 पेक्षा लहान वर्ग संख्या 225. 225 चं वर्गमूळ येईल 15 आणि 15 आणि 15 पुढची संख्या येते 16. यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 240. हे दोन्ही सेम टू सेम आलेला आहे, याचा अर्थ 120 ही त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या आहे आणि याचा जो पाया आहे तो म्हणजे ही लहान संख्या. तर 120 चा पाया आहे 15. यानंतर पाहूया नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे 66. तर पहा 66 याची जर डबल केली दुप्पट तर येते 132. 132 केल्यानंतर आता 132 पेक्षा लहान वर्ग संख्या 121, त्याचं वर्गमूळ काढलं तर येईल 11 आणि 11 गुणिले 12 जर गुणाकार केला तर तो पण येतो 132. हे दोन्ही सेम येतं आणि म्हणून 66 ही त्रिकोणी संख्या आहे. आणि याचा जो पाया आहे तो आहे पाया म्हणजेच 11. यानंतर पाहूया पुढचं उदाहरण. नेक्स्ट उदाहरण आहे 210. तर हे 210 त्रिकोणी संख्या आहे का हे आपण चेक करूयात. तर 210 चेक करत असताना 210 याची दुप्पट करूयात, दुप्पट होईल 420. 420 आता 420 पेक्षा लहान वर्ग संख्या पाहिजे आपल्याला तर ती येईल 400 आणि 400 वर्गमूळ जर काढलं आपण तर ते मिळेल आपल्याला 20. तर पहा 20 गुणिले 20 च्या पुढची संख्या 21, यांचा जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 420. म्हणजे हा गुणाकार मॅच झाला, सेम टू सेम गुणाकार आलेला आहे आणि म्हणून 210 त्रिकोणी संख्या आहे. आणि या त्रिकोणी संख्येचा पाया आहे ही लहान संख्या म्हणजेच 20. तर या पद्धतीने आपण कोणतीही संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही हे अगदी सेकंदामध्ये सोडवू शकता. तर यासारखी भरपूर उदाहरण पाहण्यासाठी आजच आपण हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास किंवा ट्रिक आवडल्यास लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही जेवढं लाईक आणि ट्रिक करचाल म्हणजे शेअर करचाल तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतोय, जास्तीत जास्त व्हिडिओ देण्याचा, नवीन ट्रिक देण्याचा. त्यामुळे चॅनल सोबत राहा, कमेंट करा, तुमचे काही प्रश्न असतील तर वेळ मिळेल तसं मी प्रयत्न करत जाईन. आणि जास्तीत जास्त माझा भर हा ट्रिक सांगण्यावरच असतो, कारण मेथड तर तुम्हाला अनेक पुस्तकांमध्ये मिळतात परंतु नवीन ट्रिक आणि लवकरात सोडवण्याच्या पद्धती स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. भेटूया लवकरच पुढील नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.